यश मिळालं ते एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे, त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षांना सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काहीच तथ्य नाही. मी काही कुणाशी बोलले नाही, बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस एसओजी यांच्याशी झालं, बाकी कुणाशी संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालंय की टायगर बुडा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा आहे. सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ करा सगळं. मराठी एकदा मराठी झाल्यावर सर हिंदीमध्ये मदत तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये मिळेल असं वाटतं का? नितीश कुमार यांची मदत तुम्हाला पुढे मिळेल असं माहिती नाही. माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्याचा अध्यक्ष आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्या मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेली संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर बारामती जागा होती त्यावर याचा उमेदवार विचारा घेतलेले आहेत की माझं स्वतःचं असेसमेंटच्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथं झालेली होती आणि कसं करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काय मला ठरते आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला देते. आणि मला आता किती येईल बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता, आता 35,000 पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000 पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं बाकी मध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडस कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगला. आता 16व्या राऊंडला 76,000 आसपास आहे आणि अजून 3-4 राऊंड अजून 6-7 राऊंड बाकी आहे. आमची साधारणता जो विचार विनिमय होतोय झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे
विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याचा हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू. अलायन्स पार्टनर्स ऑफ द बीजेपी टू ब्रेक अवे अँड कम ऑन द इंडिया अलायन्स साइड. Do you expect the alliance partners of the BJP from the NDA to break away and come on the India alliance side? Do you expect that? No, I don't know. Neither we have discussed, neither we have thought. पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में और पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं? यही बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में से रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इसमें कोई सोचते नहीं थे. हिंदी वेल्ट इसकी चिंता हम लोगों की थी, सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी वेल्ट में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम सारे सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया है वर्ष से. फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है, मगर उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए. हम वहाँ के नेता लोग, वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता जो इन सभी का हम आभारी है कि इस तरह का डिसीजन उन्होंने दे दिया. पवार साहब, राम को लेकर जिस तरीके से, राम मंदिर को लेकर, राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा.